Hello, good morning friends. In our last lecture yesterday, we have finished with six figures of speech. They are simile, metaphor, direct and indirect comparison, alliteration, repetition. In alliteration, sound is repeated, and in repetition, words are repeated. And after that, we have seen antithesis. Opposite words or ideas are used in different halves or different parts. And with antithesis, there is oxymoron. In oxymoron, opposite words are used side by side for a person or a thing. So we have finished with these six. काल आपण या सहा फिगर ऑफ स्पीच पाहिलेले आहेत आणि आपण त्या पेअर्समध्ये पण शिकलेलो आहेत की आपण थोडक्यात लक्षात कसे ठेवू शकतो. नाव इन आवर टुडे सेशन विल मूव टुवर्ड्स आवर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच अँड इट इज पर्सोनिफिकेशन. Now all of you are very familiar with personification. What is personification? Personification, inanimate objects and abstract notions are spoken of as having life and intelligence. Now what is inanimate? There are two objects. Ki don objects astat baka, animate and inanimate. Animate manje living and inanimate manje non living. इथे काय म्हणलेलं आहे, इन पर्सोनिफिकेशन, इन ॲनिमेट ऑब्जेक्ट्स अँड ॲबस्ट्रॅक्ट नोशन, ॲबस्ट्रॅक्ट नोशन्स ऑर ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज आर स्पोकन ऑफ ॲज हॅविंग लाईफ अँड इंटेलिजन्स. म्हणजे सजीवाचा गुणधर्म एखाद्या निर्जीव वस्तूला, निर्जीवाला दिला तर ते होतो पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन ऑकर्स वेन द ऑथर ऑर स्पीकर गिव्ज ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स. इथे लक्षात येईल बघा, ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सजीवांचे गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, गुणधर्म टू नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल, हिअर इन दिस पिक्चर, या पिक्चरमध्ये बघू शकता बघा, नाव इट इज रेनी सीझन, यू कॅन सी लाईटनिंग, द लाईटनिंग डान्स्ड अक्रॉस द सी. नाव ॲज यू कॅन गेस, डान्सिंग, डान्सिंग इज अ क्वालिटी ऑफ ह्युमन बिईंग्स. डान्सिंग हा कोणाचा गुणधर्म आहे, माणसाचा किंवा सजीवाचा. आणि तो इथे कोणाला दिलेला आहे, लाईटनिंग, लाईटनिंग म्हणजे वीज, द लाईटनिंग डान्स्ड अक्रॉस द सी. लक्षात आले, हिअर लाईटनिंग इज गिवन ह्युमन कॅरेक्टरिस्टिक ऑफ डान्सिंग. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. वन मोर एक्झाम्पल, हिअर यू कॅन सी अ पिक्चर ऑफ अ ट्री अँड द ट्री इज स्पीकिंग विथ अ लाऊड स्पीकर इन इज हँड. सो द एक्झाम्पल इज द ट्री इज स्क्रीम. स्क्रीम म्हणजे काय, किंचाळणे. आता किंचाळणे तुम्हाला तर माहिती आहे गुणधर्म कोणाचा आहे, बरोबर आहे, आपला आहे. कधी ऑफ तास असेल लेक्चरमध्ये, कोणी लवकर आले नसेल किंवा रिकामा वेळ मिळाला की आपण हा आपला गुणधर्म दाखवतो. सो द ट्री स्क्रीम इन द रेजिंग विंड. रेजिंग म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग, की वाऱ्याबरोबर झाड काय होतात, हलतात. हिअर इज अ व्हेरी ब्युटिफुल इमॅजिनेशन. द ट्री स्क्रीम, स्क्रीम म्हणजे किंचाळणे. झाड काय करतात, वाऱ्याबरोबर हलतात, म्हणजे इथं कवीने कल्पना केली की ते किंचाळतात. हिअर ह्युमन क्वालिटी ऑफ स्क्रीमिंग इज गिव्हन टू द ट्रीज, दॅट इज इनॲनिमेट ऑब्जेक्ट. कॅन ट्रीज ॲक्च्युली स्क्रीम, मग झाडं खरेच ओरडतात का, त्यांना आपल्यासारखा आवाज असतो का, नो, दॅट इज अ ह्युमन ट्रेट. किंचाळणं हा माणसाचा गुणधर्म आहे, सजीवाचा. सो द यूज ऑफ पर्सोनिफिकेशन हिअर गिव्ज अ बेटर डिस्क्रिप्शन ऑफ द साऊंड ट्रीज मेक इन स्ट्रॉंग विंड्स. आता पर्सोनिफिकेशनचे अजून काही एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता की वी कॅन से दॅट द ट्रीज वेअर रनिंग, द बेंच वॉज स्पीकिंग, द फ्लॉवर्स वेअर डान्सिंग. हे सगळे काय आहेत, personification. As you all know that poet has a great imagination and he can imagine anything. So this is one more beautiful figure of speech, personification. Okay, then after personification, our next figure of speech is an apostrophe. What is apostrophe? An apostrophe is a direct address to the dead, to the absent, or to a personified object or idea. This figure is a special form of personification. As you will notice, there is a reference to personification because apostrophe and personification, they have some things in common. Them personification madhe apan kay karto, non living beings are given human qualities, ki sajivacha gunadharma apan nirjivala deto. Ite kay kele, direct address to the dead, ekadya mruta vyaktila, absent, hazar naslele vyaktila, or to a personified object, nirjivala, त्याला आपण डायरेक्ट उद्देश करतो. दिस फिगर इज अ स्पेशल फॉर्म ऑफ पर्सोनिफिकेशन. एक्झाम्पलमध्ये लक्ष देईल, इंग्लंड विथ ऑल दाय फॉल्ट्स.
Now this line is from Old English. Thy means your. Here the poet is addressing England. As you all know, England is the name of a country. So he is addressing a country. So this is an example of apostrophe. England, with all thy faults, I love thee still. Thee means you. I love you still. He is addressing England. One more line is there which you are listening right from your childhood. लहानपणापासून तुम्ही ही लाईन ऐकता. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. सगळ्यांना पाठ असेल ही पोएम. इथे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, स्टार इज फार फार अवे फ्रॉम ह्युमन बीइंग्स, फार आपल्यापासून दूरवर आहेत. आपल्याला दो वी कॅन सी इट बट वी कॅन नेव्हर टच इट. सो द पोएट इज ॲड्रेसिंग ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ अपोस्ट्रॉफी. अँड वन पिक्चर यू कॅन सी, ओ डेथ वेअर इज दाय स्टिंग. दाय मीन्स यू आर. हिअर दिस इज अ पेनफुल लाईन. ओ डेथ, कोणाला उद्देशून केले? डेथ. ओ डेथ वेअर इज दाय स्टिंग. सो यू कॅन से पर्सोनिफिकेशन अँड अपोस्ट्रॉफी, दे यू कॅन कॉल देम ॲज अ पेअर ऑल्सो. बिकॉज इन अपोस्ट्रॉफी देर इज अ डायरेक्ट ॲड्रेस टू द डेड, टू द ॲबसेंट ऑर टू अ पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट. अँड इन पर्सोनिफिकेशन नॉन लिव्हिंग बिईंग्स आर गिव्हन लिव्हिंग बिईंग्स क्वालिटी. लक्षात आलं पर्सोनिफिकेशन अँड अपोस्ट्रॉफी, ठीक आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज हायपरबोली. हायपरबोली इन मराठी वी कॅन कॉल इट ॲज अतिशोक्ती. हायपरबोली म्हणजे काय? अतिशोक्ती. इन हायपरबोली समथिंग इज स्टेटेड ॲज मच मोर ऑर मच लेस दॅन वॉट इट रिअली इज. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त करून सांगितली जाते किंवा कमी करून सांगितली जाते. जनरली तुम्हाला अनुभव आहे की जास्तच करून सांगितली जाते. साधे आपल्याला मार्क्स जरी विचारले, आपल्याला 67% असले तरी आपण 70% सांगतो. इन हायपरबोली समथिंग इज स्टेटेड ॲज मच मोर ऑर मच लेस दॅन वॉट इट रिअली इज. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा कमी तरी करून सांगणे किंवा जास्त करून सांगणे. इट इज अन एक्झॅजरेशन. एक्झॅजरेशन म्हणजे अतिशोक्ती. हिअर यू कॅन टेक अ लाईन, 10,000 सॉ आय ॲट अ ग्लान्स. This is a line by William Wordsworth from the poem Daffodils. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही पोएम माहिती असेल. Daffodil is a name of a flower. त्या फुलाचं नाव आहे ते. आणि त्या फुलांच्या शेतीच्या समोर हा पोएट उभा होता, विल्यम वर्ड्सवर्थ. अँड वॉट ही सेज, वेन आय गेव अ ग्लान्स टू दी टू इट, 10,000 सॉ ॲट अ ग्लान्स. दॅट एकच ग्लान्स. ग्लान्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपल्या टेक्स्टमध्ये पण हा वर्ड येतो बघा, ग्लान्स क्विकली. ग्लान्स म्हणजे एक नजर टाकणे, पटपट पाहणे. कधी कधी वर्गामध्ये पण आपण क्वेश्चन विचारलं की वरती एकदा बघतो बघा आणि परत खाली बघतो, त्याला म्हणतात ग्लान्सिंग. 10,000 सॉ ॲट अ ग्लान्स, त्याने एकदाच पाहिलं आणि किती फुलं दिसली त्याला? 10,000. इज इट पॉसिबल? ही हॅज ओनली टू आईज लाईक अस, बरोबर आहे. पण 10,000 सॉ ॲट अ ग्लान्स म्हणजे इथं आहे त्याच्यापेक्षा जास्त करून सांगितले, फॉर पोएटिक इफेक्ट ऑर ब्युटी. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हायपरबोली. लक्षात आलंय, हायपरबोली मीन्स एक्झॅजरेशन, अतिशोक्ती. आफ्टर हायपरबोली वन मोर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्जन. ही पण तुम्ही शिकलेला आहे, 11th स्टँडर्डमध्ये झाली तुम्हाला. इन्व्हर्जन काय? इन इन्व्हर्जन देअर इज अन इन्व्हर्जन ऑर चेंज. बघा, इन्व्हर्जन ह्या शब्दाचा अर्थ काय? चेंज इन द ग्रॅमॅटिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स फॉर पोएटिक इफेक्ट. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ॲज यू ऑल नो, ग्रॅमॅटिकल ऑर्डर काय असते आपली? एस व्ही ओ म्हणजे काय? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. पण इथं पोएट काय करतो? ग्रॅमॅटिकल ऑर्डरच चेंज करतो. पहिल्यांदा वर्ब घेऊ शकतो, पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतो, नंतर सब्जेक्ट घेतो. कशासाठी? फॉर पोएटिक इफेक्ट. इट इज नॉट द थिंग दॅट पोएट डझंट नो ग्रामर. त्याला ग्रामर येत नाही असं नाही, तो कशासाठी करतो? फॉर ग्रॅमॅटिकल, सॉरी फॉर पोएटिक इफेक्ट. इथे एक्झाम्पल लक्षात येते बघा, मच हॅव आय ट्रॅव्हल्ड इन द रियाम्स ऑफ गोल्ड. आता इथं सब्जेक्ट काय? आय. आय हॅव ट्रॅव्हल्ड मच इन द रियाम्स ऑफ गोल्ड. रियाम म्हणजे एरिया. पण पोएटने लाईन कशी लिहिली? मच हॅव आय ट्रॅव्हल्ड इन द रियाम्स ऑफ गोल्ड. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. परत मगाशी आपण घेतलेलं ते एक्झाम्पल आहे बघा, 10,000 सॉ आय ॲट अ ग्लान्स. मगाशी आपण ते हायपरबोलीला बघितलं, आता इन्व्हर्जनला. आय सॉ 10,000 ॲट अ ग्लान्स. हिअर यू कॅन सी पिक्चर ऑफ डॅफोडिल्स. ही पण त्याच पोएममधली लाईन आहे, तीच लाईन आहे. इथं फक्त आपण पिक्चर बघू शकतो डॅफोडिल्स.
लक्षताली इन्वर्जन चेंज इन ग्रॅमॅटिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स. पोएटने काय केलेलं असतं, फक्त ग्रॅमॅटिकल ऑर्डर शब्दांची बदललेली असते. कशासाठी? पोएटिक इफेक्टसाठी. ठीक आहे. आफ्टर इन्वर्जन नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज इमेजरी. आता या वर्डवरून तुम्हाला लक्षात येईल, इमेज हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती, रोजच्या बोलण्यात सुद्धा आपण वापरतो मा इमेज, किंवा आपल्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा इमेजेस असतात. आता ही इमेजरी एक फिगर ऑफ स्पीच आहे. काय? बघा, वेन अ रायटर अटेम्प्ट्स टू डिस्क्राइब समथिंग सो दॅट इट अपील्स टू आवर सेन्स. आता आपल्याला सगळ्यांना फाईव्ह सेन्सेस असतात माहिती, आणि काही काही गोष्टी कधी कधी नुसत्या वर्णनातून आपल्या सेन्सला अपील होतात. बघा, फॉर एक्झाम्पल, सेन्स ऑफ स्मेल, वास येणे, साईट दृश्य, टेस्ट चव, टच स्पर्श करणे, ऑर हिअरिंग ऐकणे, ही ऑर शी हॅज युज्ड इमेजरी. कधी कधी नुसत्या वर्णनाने सुद्धा आपल्या डोळ्यासमोर चित्र तयार होतं. बघा, त्याला कोणती फिगर ऑफ स्पीच असते? इमेजरी. एक एक्झाम्पल आहे बघा, ग्लिटरिंग व्हाईट. तर ग्लिटरिंग म्हणजे चकाकणारे, व्हाईट. द ब्लँकेट ऑफ स्नो कव्हर्ड एव्हरीथिंग इन साईट. एका बर्फच्छादित प्रदेशाचं वर्णन आहे. बघा, तो बर्फ कसा दिसतोय? ग्लिटरिंग व्हाईट. ग्लिटरिंग म्हणजे चकाकतोय तो. द ब्लँकेट ऑफ स्नो, सगळीकडे बर्फाची चादर पसरली. किती सुंदर आहे बघा, ब्लँकेट ऑफ स्नो कव्हर्ड एव्हरीथिंग इन साईट. ही लाईन वाचली तरी तुम्हाला यू विल रिमेंबर काश्मीर ऑफ स्विट्झरलँड. इथं पोएटने आपल्याला गरीब असले सुद्धा आपल्याला काश्मीर दिसू शकतं, स्विट्झरलँड दिसू शकतो. हे कशाच एक्झाम्पल आहे? इमेजरी. बऱ्याच इमेजेस आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. ठीक आहे, इमेजरी. आता इमेजरी नंतर पॅराडॉक्स. व्हॉट इज पॅराडॉक्स? दिस फिगर ऑफ स्पीच वॉज देअर इन 11th स्टँडर्ड. पॅराडॉक्स इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ स्टेटमेंट अपिअर्स टू कॉन्ट्राडिक्ट इट सेल्फ. कॉन्ट्राडिक्ट म्हणजे काय? विरोध. की एक वाक्य असं असतं की जे वाक्य कम्प्लिटली विरोधी असते, एकमेकाच्या पूर्ण ऑपोजिट असतं. दिस टाईप ऑफ स्टेटमेंट कॅन बी डिस्क्राईब्ड ॲज पॅराडॉक्सिकल. असं वाक्य काय म्हटलं जातं? पॅराडॉक्सिकल. उदाहरणावरून लक्षात येईल तुम्हाला. काय एक्झाम्पल आहे? इंडिया इज द रिचेस्ट कंट्री. भारत हा श्रीमंत देश आहे, इनहॅबिटेड बाय द पुअरेस्ट पीपल. पण प्रॉब्लेम काय? त्यामध्ये राहणारे लोक फार गरीब आहेत. आता काय लक्षात आलं? पॅराडॉक्स. रिचेस्ट कंट्री, एकीकडे आपण म्हणतोय भारत हा फार श्रीमंत देश, इनहॅबिटेड, इनहॅबिटेड म्हणजे राहणारे, तो कोणी जास्त वेळला गेला आहे? बाय द पुअरेस्ट पीपल. पण त्यामध्ये राहणारे लोक फार गरीब आहेत. दिसतंय तुम्हाला रिच आणि पुअर? पॅराडॉक्स आहे ना, कॉन्ट्राडिक्ट, विरोधाभास आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे पर्ल बेलीने लिहिलेलं आहे, सम ऑफ द बिगेस्ट फेल्युअर्स आय एव्हर हॅड वेअर सक्सेसेस. माझ्या आयुष्यात मला मोठे मोठे आलेले अपयश म्हणजे काय? मला मिळालेलं यश. आता कोणते ऑपोजिट आयडियाज आहेत? फेल्युअर आणि सक्सेस. म्हणजे कशाच एक्झाम्पल आहे? पॅराडॉक्स, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. लक्षात आलं? पॅराडॉक्स लक्षात आलंय? कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट असते, एकमेकाला पूर्णपणे विरोध असणारी स्टेटमेंट्स. ठीक आहे. नेक्स्ट पन, पी यू एन, पन. यू माइट हॅव हर्ड अबाउट दिस पन. पन म्हणजे काय? पन इज द यूज ऑफ अ वर्ड इन सच अ वे दॅट इट इज केपेबल ऑफ मोअर दॅन वन ॲप्लिकेशन. द ऑब्जेक्ट बीइंग टू प्रोड्यूस अ ल्युडिक्रस इफेक्ट. ल्युडिक्रस अर्थ व्हेरी ग्रेट इफेक्ट. कधी कधी आपण एकाच अर्थाचे दोन शब्द वापरतो. बघा, किंवा एकच शब्द असतो त्याचा दोन ठिकाणी अर्थ काय होतो? वेगवेगळा येतो. इथे एक्झाम्पल बघा, माय हाऊस मूव्ड इन टू अ फ्लॅट अँड आय टू बिकेम फ्लॅट. इथे एक पोएट आहे, देर इज अ वुमन इन द पोएम. एक वृद्ध स्त्री आहे, शी हॅज शिफ्टेड फ्रॉम सिटी टू विलेज टू सिटी. आपल्या गावामधून शहरात राहायला आली, आणि आता तुम्हाला शहरातलं वातावरण माहिती. शी इज लिव्हिंग इन अन अपार्टमेंट इन अ फ्लॅट. की अपार्टमेंटमधल्या एका फ्लॅटमध्ये राहते, आणि ती काय म्हणते? माझं, माय हाऊस, विलेजमधलं जे घर होतं, मूडचा अर्थ इथं शिफ्टेड, टर्न इन टू फ्लॅट. त्याचं रूपांतर कशात झालं? फ्लॅटमध्ये. अँड आय टू बिकेम फ्लॅट. आणि फ्लॅटमध्ये राहायला आल्यापासून मी पण फ्लॅट झाले. इथं पहिला फ्लॅट काय? घर. आणि दुसरा फ्लॅट म्हणजे व्हेरी फ्लॅट. अर्थ लक्षात आला असेल? असे बरेच वर्ड्स असतात की ज्याच्या दोन्हीकडे अर्थ वेगवेगळा येतो. स्पेलिंग सेम आहे, प्रोनन्सिएशन इज सेम, बट द मीनिंग इज टोटली डिफरंट. दिस इज पन. ओके, नाउ आफ्टर पन आवर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज मेटोनिमी. व्हॉट इज मेटोनिमी? इन मेटोनिमी
an object is designated to be the name of something else which is generally associated with it. Designated to be the name of something else which is generally associated with. Example ne lakshat yel, the crown for the king. Kadi kadi apan mhanto baga khurchi. In politics, rajkaranamadhye apan mhanto chair is very important. Saglo khurchi sathi challele. Ata mala sanga bar fakt khurchi ha symbol. Khurchi sathi challe mhanje fakt vik khurchi koni vikat anu shakat nahi ka? Nahi. Tacha artha kay aahe? Power. Mhanje ita the chair kiwa crown. Ekadya rajacha saglyat mahatvacha kay asto mukut. त्याला राजा बनवले म्हणजे त्याच्या डोक्यावरती काय असतं, किंगला क्राऊन असतो, म्हणजे द क्राऊन फॉर द किंग. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मेटोनिमी. मेटोनिमी काय, वन ऑब्जेक्ट फॉर द अनदर. इथं किंगसाठी कोणतं वर्ड वापरलं आहे, द क्राऊन. ज्याच्या डोक्यावरती क्राऊन आहे तो काय असतो, किंग. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे बघा, पेन इज माइटियर दॅन द स्वर्ड. कधी कधी म्हणतो आपण की पेनात ही तलवारीपेक्षा जास्त ताकद असते. लिटरली शक्य का हे, नाही. इथं पेन म्हणजे रायटर. पेनचा अर्थ काय, रायटर. इज माइटियर दॅन द स्वर्ड म्हणजे फायटर. म्हणजे थोडक्यात हे वाक्य काय, रायटर इज माइटियर दॅन द फायटर. म्हणजे एक जो रायटर असतो, लेखक, तो एखाद्या फायटरपेक्षा, तलवारीपेक्षा सुद्धा मोठी क्रांती घडवून आणू शकतो त्याच्या लिखाणाने. म्हणून म्हणतात की पेनाला तलवारीपेक्षा जास्त धार असते. तुम्ही एक्झाम्पल किंवा आपल्या इतिहासामध्ये पण तुम्ही बघू शकता, लोकमान्य टिळकांनी वगैरे लिहिलेले लेख, त्याच्यावरून फार मोठी क्रांती घडून आलेली होती. म्हणून लक्षात आले, पेन इज माइटियर दॅन द स्वर्ड. म्हणजेच काय, रायटर इज माइटियर दॅन द फायटर. हे मेटोनिमी. One object is used for another. The next figure of speech is transferred epithet. He shabdavarun lakshya dhe dhu mara transferred. Transfer karane, hastantaran karane, transfer, epithet. In this figure, an epithet, a word or a phrase that describes a person. Thodkyat epithet manje lakshya dhe wa adjective. Epithet manje kaya? Adjective is transferred from its proper word to another that is closely associated with it in the सेंटेन्स. म्हणजे एक ॲडजेक्टिव्ह हा एका ऑब्जेक्टकडून दुसरीकडे काय केलेला असतो, ट्रान्सफर केलेला असतो, तो दुसरीकडे दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल, टायर्ड आर्म्स. आर्म्स म्हणजे काय, बाहू, खांदे. आर्म्स, टायर्ड. टायर्ड म्हणजे दमलेले. आता मला सांगा बरं, नुसते खांदे दमतात का, पूर्ण माणूस दमतो ना. पण टायर्ड आर्म्स म्हणलेले म्हणजे टायर्ड मॅन. लक्षात येते, म्हणजे मॅन पासून हा ॲडजेक्टिव्ह कुठं ट्रान्सफर केला, आर्म्सला. म्हणून याला म्हणतात ट्रान्सफर्ड इपिथेट. ईगर इयर्स. ईगर म्हणजे काय, उत्सुक. इयर्स म्हणजे कान. आता कान उत्सुक आहेत म्हणजे पूर्ण माणूसच उत्सुक आहे ना. पण इथं ईगर ह्युमन बिईंग किंवा ईगर मॅन वुमन म्हणलेलं नाही, काय म्हणलेलं आहे, ईगर इयर्स. ट्रान्सफर्ड फ्रॉम मॅन ऑर वुमन टू द इयर्स. ईगर हा ॲडजेक्टिव्ह काय केलेला आहे, इयर्सकडे ट्रान्सफर केलेला आहे. किंवा अलर्ट आईज. अलर्ट म्हणजे सतर्क. आईज म्हणजे डोळे. परत अगेन यू कॅन अंडरस्टँड, अलर्ट आईज मीन्स अलर्ट पर्सन. ठीक आहे. सो ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर. थोडक्यात लक्षात आलं, ट्रान्सफर इपिथेट म्हणजे काय, एक ॲडजेक्टिव्ह हा एका ऑब्जेक्टकडून दुसरीकडे ट्रान्सफर केलेला असतो. आणि त्या दोन्ही गोष्टी कशा असतात, क्लोजली असोसिएटेड, एकमेकांशी क्लोजली कनेक्टेड असतात. ठीक आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, इंट्रॉगेशन. आता हा वर्ड तुम्ही जास्त करून कुठे ऐकता, पोलीस स्टेशनमध्ये वगैरे, इंट्रॉगेशन रूम. खरं काय, इंट्रॉगेशनचा अर्थ एक क्वेश्चन. पण आपल्याला इथं प्रश्न विचारायचे नाहीत, वी हॅव ॲक्टिव्हिटी शीट. आपल्याला ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रश्न बंद केलेत. द रेटॉरिकल क्वेश्चन, त्यामधला एक टॉपिक आहे रेटॉरिकल. तुम्हाला पाठीमागच्या वर्षी पण झालेलं आहे, लास्ट इयर यू आर स्टडीड. इंट्रॉगेशन इज द आस्किंग ऑफ अ क्वेश्चन नॉट फॉर द सेक ऑफ गेटिंग आन्सर. थोडक्यात आता रेटॉरिकल, इंट्रॉगेशन कडे लक्ष न देता रेटॉरिकल वर फोकस करा. रेटॉरिकल म्हणजे काय, आस्किंग ऑफ अ क्वेश्चन नॉट फॉर द सेक ऑफ गेटिंग आन्सर बट टू पुट अ पॉइंट आउट मोर इफेक्टिव्हली. कधी कधी पोएट काय करतो, एखादा प्रश्न क्वेश्चन डोळ्यासमोर ठेवतो आपल्या, बट इट इज नॉट फॉर आस्किंग आन्सर. पण त्या प्रश्नाचा हेतू उत्तरासाठी नसतो, फक्त त्यामध्येच आन्सर हिडन असतं. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, आर यू क्रेझी, त्याला विचारलेलं. किंवा कधी कधी समटाईम्स आपण एका मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर जात असता, एखादं पिक्चर चित्र आपल्याला आवडतं, छान वाटतं, मग अशा वेळी तुम्ही सहज त्याला बोलून जाता, हे चित्र चांगलं नाही आहे का. म्हणजेच तुम्हाला काय म्हणायचं, हे चित्र चांगलं आहे. आता तुम्ही हा जो क्वेश्चन केला ना, हे चित्र चांगलं नाही आहे का,
हा झाला रेटोरिकल क्वेश्चन, म्हणजे तुमच्याच क्वेश्चनमध्ये आन्सर आहे की हे चित्र चांगलं आहे. इथं लक्षात आलं, आर यू क्रेझी, म्हणजे त्याला म्हणायचं यू आर क्रेझी. कॅन यू इमॅजिन दॅट, त्याचा अर्थ यू कॅनॉट इमॅजिन दॅट. रेटोरिकल क्वेश्चन पॉझिटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्ह असतं. इफ यू पॉइजन अस डू वी नॉट डाय, म्हणजेच इफ यू पॉइजन अस वी डाय, आम्ही मरणार नाही का, त्याचाच अर्थ आहे आम्ही मरणार आहे. आरंट यू अशेम्ड ऑफ युअर सेल्फ, तुला स्वतःची लाज वाटत नाही का, म्हणजेच म्हणायचं की स्वतःची लाज वाटली पाहिजे. लक्षात आले, हा क्वेश्चन नसून तो एक पॉवरफुल स्ट्रॉंग स्टेटमेंट असतं, त्यामध्येच त्याचा आन्सर दडलेलं असतं. तो वरती फक्त क्वेश्चन असतो, पण फॉर पोएटिक इफेक्ट इट इज अ रेटॉरिकल क्वेश्चन. नेक्स्ट, क्लायमॅक्स. क्लायमॅक्स इज द अरेंजमेंट ऑफ अ सिरीज ऑफ आयडियाज इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीझिंग इम्पॉर्टन्स. आता हा वर्ड कुठे ऐकलाय बरं तुम्ही, क्लायमॅक्स. क्लायमॅक्स अँड अँटी क्लायमॅक्स असे दोन वर्ड्स असतात बघा, कुठे ऐकलाय? येस करेक्ट, हिंदी सिनेमाज, सिनेमाजमध्ये येतो बघा क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे एंड, शेवट. अँड इन दी एंड ऑलवेज यू कम टू नो दॅट द हिरो ऑर द मेन कॅरेक्टर इज विनिंग अँड ऑल अदर आर लुझिंग द बॅटल. क्लायमॅक्स इज द अरेंजमेंट ऑफ अ सिरीज ऑफ आयडियाज इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीझिंग इम्पॉर्टन्स. वाढतं महत्व देऊन ते अरेंज केलं असतात. फॉर एक्झाम्पल बघा, देअर आर थ्री थिंग्स दॅट विल एन्ड्युअर. एन्ड्युअर म्हणजे टिकणे, काळाबरोबर टिकणे. फेथ, तीन गोष्टी टिकणार आहेत. कोणत्या? फेथ म्हणजे विश्वास, होप म्हणजे आशा अपेक्षा, अँड लव. त्या सगळ्यात महत्वाचं, कमी महत्व, त्यात थोडक्यात महत्व फेथ, त्याच्यानंतर जास्त महत्वाचं होप, आशा, आणि सगळ्यात महत्वाचं लव. इन्क्रीझिंग इम्पॉर्टन्स दिसतोय बघा, कमीकडून जास्तीकडे. फेथ, होप अँड लव, बट द ग्रेटेस्ट ऑफ दीज इज लव. म्हणजे कमी महत्वापासून जास्त महत्वाकडे गेलं की काय असतं? क्लायमॅक्स, शेवट. लक्षात आलंय? आणि त्याच्याच बरोबर अँटी क्लायमॅक्स, अँटीने लक्षात आलं असेल तुमच्या, अँटी म्हणजे अपोजिट. अँटी क्लायमॅक्स इज द अपोजिट ऑफ क्लायमॅक्स, अ सडन डिसेंट फ्रॉम हायर टू लेवल. आता क्लायमॅक्समध्ये कमी महत्वापासून जास्त महत्वाचं होतं, इथं जास्तीकडून कमी. इट इज चेपली यूज फॉर द पर्पज ऑफ सॅटायर ऑर रिडिक्यूल, एखाद्याची टीका करणे, उपहास करणे, किंवा एखाद्याला कमी लेखणे, रिडिक्यूल, अपमान करणे, त्यासाठी वापरतात अँटी क्लायमॅक्स. काय बघा, ही लॉस्ट हिज फॅमिली, त्याने काय काय गमावलं, आपलं कुटुंब, हिज कार अँड हिज सेलफोन. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं काय, मोस्ट इम्पॉर्टंट फॅमिली, त्याच्यानंतर कार आणि त्याच्यानंतर सेलफोन. पण इथं काय केलेलं आहे, जास्त महत्वापासून कमी महत्वाकडे गेलेलं आहे. फॅमिली, कार अँड हिज सेलफोन, दिस इज कॉल्ड ॲज अँटी क्लायमॅक्स. कधी कधी मूवीजमध्ये पण वगैरे होते बघा, आपण एक्सपेक्टेड एंड, आपल्याला जसा एंड अपेक्षित असतो, कधी कधी तसा तो होत नाही, त्याला म्हणतात अँटी क्लायमॅक्स. इट इज कॉल्ड ॲज अँटी क्लायमॅक्स. अँड आवर लास्ट फिगर ऑफ स्पीच इज ऑनोमॅटोपोया. ऑनोमॅटोपोया, लास्ट इयर यू हॅव स्टडीड दिस. ऑनोमॅटोपोया इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वर्ड्स इव्होक द ॲक्च्युअल साऊंड ऑफ द थिंग दे रेफर टू ऑर डिस्क्राईब. काही काही वर्ड्स असे असतात इंग्लिश लँग्वेजमध्ये, काही शब्द असे आहेत बघा की जे नुसते उच्चारले तरी आपल्या कानामध्ये त्याचा साऊंड तयार होतो किंवा आपल्या डोळ्यासमोर तो साऊंड येतो. फॉर एक्झाम्पल, द बूम ऑफ अ फायर वर्क एक्सप्लोडिंग, फटाक्यांचा आवाज येतो बघा, बूम. द टिकटॉक ऑफ अ क्लॉक, घड्याळाचा वाजणारा आवाज. आता सुद्धा आपल्या पाठीमागे कदाचित घड्याळ वाजत असेल, त्याचा आवाज आहे टिकटॉक. तुम्हाला कधी टिकटॉक हा शब्द ऐकला की तुम्हाला लक्षात येणार की साऊंड ऑफ अ क्लॉक. द डिंग डॉग ऑफ अ डोअर बेल, दारावरच्या बेलचा आवाज कसा आहे, डिंग डॉग. आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ ऑनोमॅटोपोया. थोडक्यात ऑनोमॅटोपोया मीन्स काय, साऊंड एक्सप्रेसेस द मिनिंग. काही साऊंड असे असतात की ज्याचा नुसता साऊंड ऐकला की आपल्या डोळ्यासमोर तो शब्द तयार होतो. फॉर एक्झाम्पल, पिक्चर ऑफ अ बी, बझिंग साऊंड ऑफ द बीज, माशांचा आवाज येतो, त्याला कोणता साऊंड आहे, बझिंग, बझ. कधी कधी गर्दीसाठी सुद्धा शब्द वापरतात, बझिंग साऊंड ऑफ द क्राऊड. आणि रिंग, रिंगिंग साऊंड ऑफ द मोबाईल फोन. अजून काही साऊंड सांगतो तुम्हाला की फॉर एक्झाम्पल, मर्मर, MUR, मर्मर. मर्मर हा साऊंड पाण्याचा जो आवाज येतो ना, दुरून येणारा पाण्याचा आवाज, त्याच्यासाठी वापरतात. त्यानंतर रसलिंग, RUSTLE, रसल. रसलचा अर्थ आहे पानांचा सुळसुळट, वाऱ्याबरोबर जो पानांचा आवाज येतो ना, त्याला रसलिंग साऊंड म्हणतात. किंवा रेल्वे इंजिनचा जो साऊंड आहे, त्याला म्हणतात हिसिंग, HISING. आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही नेहमी रेल्वे इंजिनचा आवाज ऐकतो बघा,
हिसिंग. आता आज तुम्हाला माहित झालं की रेल्वे इंजिनच्या साऊंडला काय म्हणतात, हिसिंग साऊंड. मग इथून पुढे ज्या ज्या वेळी तुम्हाला हिसिंग साऊंड हा रेल्वे इंजिनचा आवाज येईल त्यावेळी तुम्हाला हा वर्ड लक्षात आला पाहिजे, हिस. हिस म्हणजे साऊंड ऑफ द रेल्वे इंजिन. तर तुमच्या ऑनोमॅटोपोया फिगर ऑफ स्पीच लक्षात आलेली आहे. ठीक आहे, दीज आर सम ऑफ द फिगर्स ऑफ स्पीच वी हॅव स्टडीड टुडे. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू.